पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी आजपर्यंत शेकडो वेळा आंदोलनं झालीत प्रत्येक वेळी शासकीय यंत्रणेकडून आश्वासनं दिली जातात पण प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाही त्यातून पंचगंगेचा श्वास दिवसेंदिवस गुदमरत चाललाय सध्या इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्र जलपर्णीनं व्यापलं असून नदीपात्राला एखाद्या मैदानाचं स्वरूप आलंय आहे वाढत्या जलपर्णीमुळे जलचरांनाही धोका निर्माण झालाय त्यामुळे पुन्हा एकदा नदीतील केंदाळ हटवण्याची मोहीम सुरू करणं आवश्यक आहे पंचगंगा नदीचं प्रदूषण हा गेल्या काही वर्षातील सर्वात गंभीर आणि गहन प्रश्न बनलाय माणसाच्या करणीमुळे नदी प्रदूषण वाढतंय यात शंका नाही नदीकाठच्या गावातील सांडपाणी औद्योगिक वसाहतीमधील रसायनयुक्त पाणी थेट पाण्यात मिसळतंय आहे आणि त्यातून पंचगंगेचा श्वास गुदमरत चाललाय नदी प्रदूषणाबाबत तक्रार झाल्यावर प्रशासन कागदी घोडे नाचवण्यातच मानत सध्या नदी प्रवाही असली तरी इचलकरांची जवळ नदीपात्रात प्रचंड जलपर्णी तयार आहे सगळ्या पाण्याचा रंग बदलला असून पाण्याला प्रचंड दुर्गंधी येते जलपर्णी इतकी दाट आहे की नदीतील पाणी सुद्धा दिसत नाही त्यामुळं एखाद्या मैदानासारखी नदीपात्राची अवस्था बनली आहे केंदाळ वाढल्यानं नदीतील जलचरांच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झालाय या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा लोकसहभागातून पंचगंगा नदीतील केंदाळ हटवण्याची मोहीम सुरू करावी लागेल अशी स्पष्ट चिन्ह आहेत